हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रद्धेय श्री हरिबाबा यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे। दोन दिवस सुरू असलेल्या या यात्रोत्सवानिमित्त भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे। यात्रोत्सवाचे औचित्य साधून उद्या सायंकाळी 5 वाजता भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। संपन्न होणाऱ्या या मिरवणूक सोहळ्यात व हरिबाबा यात्रोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक भाविकांनी या ठिकाणी यावे असे आवाहन हरिबाबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संपतरावजी वामन, उपाध्यक्ष शंकरराव गुळवे, सचिव गोविंद जेडगुळे, सदस्य रमेशराव जेडगुळे, गोरक्ष शिरतार, बबनराव गुंजाळ, भीमाबाई शिरतार, ज्ञानदेव वामन, वामन साहेब, गुळवे साहेब, दत्तू वामन आदींनी केले आहे। पुणे नाशिक महामार्गावर मार्गस्थ असणारे श्री हरिबाबा देवस्थान हे अनेक भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी नतमस्तक झाल्याशिवाय प्रवासाला अनेक जण आज देखील प्रारंभच करत नाही। हरिबाबा देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सर्वांनीच आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे। अलाहाबाद प्रमाणे वेल्लाळे पंचक्रोशीतील जागृत देवस्थान हरिबाबा मंदिर या ठिकाणी सालाबाद प्रमाणे दरवर्षी यात्रा भरते। या यात्रेत कोविडच्या संदर्भात म्हणजे करोनाच्या काळात 2 वर्ष खंडन झालं, परंतु सरकारने यात्रेसाठी परवानगी जवळ थोडी फार दिलेली आणि आमच्याच जवळपास देवगड या ठिकाणी यात्रा भरली, म्हणून आम्ही सालाबाद प्रमाणे या ठिकाणी हरिबाबा देवाची या ठिकाणी यात्रा भरत आहोत। तसंच उद्या सालाबाद प्रमाणे उद्या हरिबाबा देवस्थानचा देवाची मिरवणूक होईल, त्यानंतर त्याच्या म्हणजे शनिवारी आणि रविवारी कुस्त्यांचा जंगी हंगाम पार पडतो, अशी 2 दिवस या ठिकाणी यात्रा भरते। आणि ही यात्रा नाशिक पुणे हायवेवर असल्याकारणाने यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात स्वरूप येतं, परंतु कोरोनाचा प्रतिबंधक असल्याकारणानं आम्ही यात्रेत सरकारी सगळे नियम पाळून या ठिकाणी यात्रा भरवणार आहोत। दुकानदारांना देखील आम्ही त्या पद्धतीनं सूचनाही दिलेल्या आहेत। खेळणीवाले असतील, हलवाई दुकानदार असतील, असे संपूर्ण आमच्या हरिबाबा देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीनं आम्ही सर्वांना या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि सरकारच्या नियमानुसार आम्ही सगळे नियम पाळून या ठिकाणी यात्रा भरवत आहोत। सर्व यात्रा च्या निमित्तानं आपण सर्व भाविकांचे आमच्या ट्रस्टच्या वतीनं सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आणि सरकारच्या सूचनांचं पालन करून आम्ही या यात्रेचं नियोजन केलेलं आहे। या कारणानं 2 वर्षे खंडित असल्यामुळं ही सूचना करण्याची आमच्या सर्वांना आवाहन करतो। आपल्या तालुक्यात महाराष्ट्रात सर्वांनी यात्रेचा लाभ घ्यावा अशी सर्वांना आम्ही विनंती करतो। शहरापासून पंचक्रोशीतील वेल्लाळे, मालदड, गुंजळवाडी, सायकिंडी, चिखणी, निमगाव या करे यात्रेनिमित्त सर्व लोक उपस्थित राहतात। त्या निमित्तानं सर्व खेळणीदार, खावाले, प्रसादावाले सगळे बी हे करून त्या यात्रेचं स्वरूप वाढवतात। त्यानिमित्ताने आम्ही सर्व ग्रामस्थ, यात्रा कमिटी यांनी सर्वांचं स्वागत करतो।